विधानसभा निवडणुकांचे पडघम वाढले आहे. राज्यामध्ये उमेदवारांचे चित्र जे आहे ते स्पष्ट झालेले आहे. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि 3 तालुक्याचा हा मतदारसंघ म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघ. याच मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आहेत. मात्र 2024 मध्ये महायुती भाजपाकडून सुरेश देश यांना उमेदवारी दिली. मात्र विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना त्यांच्याच पक्षातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शेवटच्या क्षणी एबी फॉर्म मिळाला आणि तिथे मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळतो. दुसरीकडे भीमराव धोंडे देखील बंडखोरी करतायत. ते इथले माजी आमदार आहेत. 2019 मध्ये बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे मध्ये टक्कर पाहायला मिळाली. मात्र याच्यामध्ये 2019 निवडणुकीमध्ये बाळासाहेब आजबे यांचा विजय झाला. तेच बाळासाहेब आजबे माझ्यासोबत आहेत. त्यांनी देखील आता कंबर कसलेली आहे. धोंडे असतील, आजबे असतील किंवा मग धस असतील आणि समोर महाविकास आघाडीचे महबूब शेख असतील, चौरंगी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मात्र बाळासाहेब आजबेंनी जे आता कार्यकर्त्यांची मोठ आवडलेली आहे, तेच बाळासाहेब काका माझ्यासोबत आहेत. काका काय सांगाल, पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मोठ आवडत आहे. 2019 मध्ये चांगला मताधिकाराने तुमचा विजय झाला. कशी निवडणूक वाटते यावेळेची आणि पहिली प्रतिक्रिया काय? आता तुम्ही पाहिलं इथं जवळजवळ 1700 ते 1800 कार्यकर्ते. आमची बैठक आज सकाळपासून चालू आहे. 11 वाजल्यापासून आदरणीय अजितदादांनी जो पक्षाचा जो मॅनिफेस्टो आहे तो आज हे केला, प्रकाशित केला. आणि आम्हीही आमच्या मतदारसंघाचा मॅनिफेस्टो जो आहे, आमचं जे आहे तो आम्ही प्रकाशित केला. आज तो जाहीर केला, जो जाहीरनाम म्हणतात त्याच्यामध्ये म्हणजे 5.68 एम सी पाणी असेल किंवा पश्चिम वाहिनीचं शिरूर पाटोद्याला आणायचं पाणी असेल किंवा इतर जे काही प्रमुख जे काही कामं राहिलेत त्या कामांच्या बाबतीत त्याच्यामध्ये आम्ही उल्लेख केला. आणि जे कामं झालेत त्याचंही त्याच्यामध्ये दिलं आहे. जवळजवळ 2500 कोटीचे कामं ह्या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये झालेत. आणि लोकांनी पाहिले ह्या 5 वर्षामध्ये जे कामं खाली झाले त्याच्या पूर्वी झाले का नाही ते लोक सगळे पाहतात. त्याच्यामुळं लोकांनी लोक आता काम पाहणार आहेत. आणि शांतता ह्या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये कुठलाही वाद नाही किंवा कुठेही भ्रष्टाचार सुद्धा 1 रुपयाचा कुठं मी केला नाही किंवा होऊ दिला नाही. म्हणजे आणि जे कामं केले ते क्वालिटीचे केले. गेल्या वेळेस तर माझा अनुभव लोकांना नव्हता. गेल्या वेळेस मी कशा पद्धतीने काम करू शकतो हे लोकांना माहीत नव्हतं. मी नवीन होतो. फक्त जिल्हा परिषद सदस्यापर्यंत मी गेलो होतो. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि भूविकास बँकेचे संचालक इतक्या म्हणजे सीमित एरियामध्ये काम करत होतो. आता गेल्या 5 वर्षामध्ये लोकांनी माझं काम पाहिलंय, माझी इमानदारी पाहिली, माझं वागणं सगळ्या लोकांनी पाहिलंय. त्याच्यामुळं मला कुठली अडचण नाही. मी जो निधी आणलाय तो आहे आणि माझं जे लोकांशी वागणं आहे त्याच्यामुळं गेल्या वेळेसपेक्षाही इलेक्शन मला सोपं आहे. असे कार्यकर्त्यांची बोट आवळलेली आहे. मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते. उमेदवारी शेवटच्या क्षणी तुम्हाला एबी फॉर्म मिळाला. अगोदर अपक्ष भरला होता, नंतर एबी फॉर्म जोडला. कसं एकंदरीत नियोजन असणार यावेळेचं तुमचं? नाही, एबी फॉर्म माझ्या पार्टीने मला दिला. फक्त ही जागा राष्ट्रवादीची असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने ही मागायला नको होती, ती मागितली. त्याच्यामुळं आता लढत दोन चिन्ह आहेत आणि अपक्षही आदरणीय धोंडे साहेब आहेत. त्याच्यानंतर महबूब शेखही महाविकास आघाडीकडून त्यांनाही तिथं उमेदवारी मिळालेली आहे. त्याच्यामुळं चौरंगी लढत तिथं पाहायला मिळते. पण निश्चितप्रमाणे लोकांच्या भरोश्यावर मला कुठलीच अडचण वाटत नाही. काय काकांकडे आता 2024 निवडणुकीमध्ये काय विजन असणार आहे? 5 वर्षामध्ये जे कामं झाली आणखी किती कामं पेंडिंग आहेत आणि कोणते कामं समोर घेऊन तुम्ही जाणार जनतेसमोर? नाही, मला 5 वर्षामध्ये 2 वर्ष कोविडमध्ये गेले, 1 वर्ष सरकारच्या बाहेर होतो. मी 2 वर्षामध्ये मी 2500 कोटी आणू शकलो. आणि आता आमदारकी मध्ये निधी कशा पद्धतीने आणायचा हे सगळं आता मी नवीनच होतो ना. सुरुवातीला नवीन असल्यामुळं निधी कसा आणायचा काय आणायचा हे मला माहीत नव्हतं. नंतरच्या काळात अभ्यास होत गेल्यानंतर मी मोठ्या प्रमाणात निधी आणला. प्रत्येक गावात पाहायला मिळतोय. भविष्याच्या याच्यात मी छाती ठोकपणाने इथं सांगतो की 10000 कोटीचा निधी या मतदारसंघामध्ये मी आणणार आहे. नक्कीच पाहायला गेलं तर ज्यावेळेस तुमचा उमेदवारी अर्ज तुम्ही शेवटच्या क्षणी जाऊन तिथे भरला किंवा एबी फॉर्म तुम्हाला तुम्ही स्टेजवरचे बॅनर देखील बदललं त्यावेळेस आम्ही ते स्पॉटला होतो. काल सुरेश दसांचं तुम्ही एक भाषण ऐकलं असेल, ती ऑडिओ क्लिप व्हायरल होती. व्हिडिओ क्लिप त्यांनी डोनाल्ड ट्रम्पची उपमा दिलेली आहे. जसं का डोनाल्ड ट्रम्पच्या पक्षाचं तिकीट मिळेल असे हातवारे वगैरे करून तुम्ही बोललात, याच्यावरती कशी तुमची प्रतिक्रिया असणार आहे? एक लक्षात घ्या, तुम्ही तिथं समक्ष पाहायला होते. ज्यावेळेस मी एबी फॉर्म आणलाय म्हणल्यानंतर मी लोकांना म्हणलं का उठून आनंद व्यक्त करा. अख्खे जे तिथं काय 20-22-25 हजार लोक त्या ठिकाणी होते. अपक्ष म्हणून मी फॉर्म भरलेला होता. अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला असताना सुद्धा 20 ते 25 हजार लोक तिथं जमले होते. लोकांना कोणालाच माहीत नव्हतं. फक्त 3 अध्यक्ष आम्ही 3-4 जणांनाच माहीत होतं की बाबा एबी फॉर्म रात्री आपल्याला मिळालाय. अपक्ष म्हणून एवढे मोठे लोक तिथं जमले होते आणि लोकांनी
तो मिळाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पेक्षाही मोठा आनंद झाला लोकांना, म्हणजे बेबी फॉर्म आमच्या पार्टीचा मिळाला, कारण आमचं तिकीट हे समोरच्या पार्टीने इथं त्यांची जागा नसताना त्यांनी बळजबरीने तिथं त्यांचा बी फॉर्म दिला होता आणि आमच्या पार्टीने नंतर आम्हाला न्याय दिला त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे कुठलीही अडचण नाही, आम्ही आनंद तो व्यक्त केला आणि 22 तारखेला पुन्हा आम्ही व्यक्त करणार आहेत. नक्कीच पाहायला गेलं तर त्याच्याबरोबर माझा आणखी एक शेवटचा प्रश्न आहे काका, एकंदरीत पाहायला गेलं तर तुतारी ऐका ना काका एक मिनिट, सुरेश दसांनी या ठिकाणी दुसरे एक वक्तव्य केलेलं आहे की जे राष्ट्रवादीची घडलं आहे त्याचे 12 वाजलेत. राष्ट्रवादीचे घडलाचे 12 वाजलेले नाही, त्याच्या 10:10 टाइम आहे राष्ट्रवादीच्या घडल्यामध्ये, आणि तुम्हाला दिसन काय ते, कारण तुम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीने इथं काम केले ते लोकांनी पाहिलंय, माझंही काम पाहिलंय, त्याच्यामुळे लोक निवडतील याच्यामधून काय ते. आणि 23 तारखेला सगळं लक्षात येईल ना, कोणाचे 12 वाजले आणि कोणाचे 15 वाजले. माहितीमध्ये दोघं बी आहात तुम्ही, जसं असतील किंवा तुम्ही असताल, मात्र तुतारीचं त्यांनी कौतुक केलंय. कोणी? सूर्य दसांनी तुतारीचं कौतुक केलंय. मग त्यांना परत इलेक्शन झाल्यावर तिकडे जायचं असाल नाही, दुसऱ्या पक्षाचं कौतुक कसं करणार? कौतुक ठीक आहे, ज्या त्या पक्षाचे जे ते उमेदवार आहेत, मला उमेदवाराबद्दल कोणाबद्दल हे बोलायचं नाही, पण एक लक्षात घ्या, समजा त्यांनी जर तुतारीचं कौतुक केलं असलं तर थोडंसं काय संकेत मला माहित नाही काय काका, कसं विजयन आणि एकंदरीत कशी निवडणूक, कारण 3 उमेदवार समोर तुम्ही चौथे आहात, कसं एकंदरीत नियोजन असणार आहे आणि तुमचं कार्यकर्त्यांना काय आव्हान आहे, आमच्या माध्यमातून मतदारांना काय आव्हान असणार आहे? माझे कार्यकर्त्यांना, माझे कार्यकर्ते तर सगळे माझ्या सोबत आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या, आज एका बुथून 3 ते 4 लोक इथे होते, जास्त लोक आम्ही बोलवले नव्हते, 4 च्या पुढे यायचं नाही, कमीत कमी जास्तीत जास्त 4 एवढं सांगितलं होतं ना सगळ्याला, 4 लोक, तरीही इथं जवळजवळ 1500 ते 1700-1800 लोक इथं होते. तुम्ही आत्ता पाहिले जवळजवळ इथं 250 गाड्या लोक घेऊन आले होते, कुणालाही म्हणजे गाडीचं वगैरे आम्ही काही न करता सगळे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने इथं आले होते. आणि